तब्बल 40 वर्ष भारतात डाव्या चळवळीचा एक मोठा चेहरा, एक मोठं नाव म्हणजेच कुमार गांधी. या 40 वर्षांमध्ये त्यांनी अनेक काही सहन केलं, त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला आणि आता 40 वर्षांनंतर याच डाव्या चळवळीतून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. आज एक प्रेस रिलीज समोर आली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया एमकडून आणि ह्या प्रेस रिलीजमध्ये असं म्हणण्यात आलं की कोबात गांधी यांना या चळवळीतून एक्सपेल म्हणजे त्यांना त्यांचा बहिष्कार केला होता, त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत स्वतः कोबात गांधीजी आहेत. कोबात सर, ज्या प्रकारे आपण जसं मी उल्लेख केला की 40 वर्ष ह्या पूर्ण चळवळीत आपण सामील होतात आणि ह्या 40 वर्षांनंतर आज एक प्रेस रिलीज येते यामध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही या चळवळीविरुद्ध आता काम करताय आणि यामुळे तुमचा बहिष्कार केला जातो, तुम्हाला यातनं बाहेर केलं जातं, हे ऐकून किंवा ती प्रेस रिलीज वाचून तुम्हाला एक धक्का बसला होता? माझं मराठी चांगलं नाही आहे, तरी पण मी बोलायला प्रयत्न करतो, पण नाहीतर इंग्लिशमध्ये थोडं मध्ये बोलणार, हिंदीला बोलतो. पण बरोबर आहे, धक्का तरी पोचलं, पण जे कारण सांगितलं ह्या स्टेटमेंटमध्ये की हे माझं पुस्तक फ्रॅक्चर्ड फ्रीडम अ प्रेझेंट मेमोआर त्याच्यासाठी मला काढलं गेलं आणि हे सर्व ते मला समजत नाही. हेच विचार मी तिहारच्या तुरुंगातून लिहिलं 2012 आणि ह्याच विचार म्हणजे आता फ्रॅक्चर्ड फ्रीडममध्ये लिहिलं ते पण 1 वर्षाआधी आणि 1 वर्षाच्या नंतर काहीच घडलं नाही तरी पण हे स्टेटमेंट आलं. पहिला तर मी हे सांगत होतं की मी काही हे जसं सांगितलं की पॉलिट ब्युरो सेंट्रल कमिटी हे सर्व होतं, मी नेहमीच हे 10 वर्ष जेव्हा तुरुंगात होतं मी इन्कार केलं. म्हणजे मी सांगितलं की हे चुकीचं आहे, मीडिया ट्रायल आहे, हे सर्व आहे, हे पोलीसचं सांगायचं गोष्ट आहे आणि आतापर्यंत हेच सांगत जेव्हा मी नव्हते तर एक्सपेल करायचं काही प्रश्नच उठत नाही. म्हणजे तुम्ही पार्टीशी काही संबंध नाही या मूव्हमेंटशी काही? ते एक असं काही संबंध नव्हते की असं लीडर है याचं आहे आणि 4-5 राज्यांमध्ये मी बळी पण झालं, ॲक्विट झालं. तर हे ॲक्विट झालं म्हणजे ते असं बोलते ते मी दिल्लीमध्ये ॲक्विट झालं, पटियालामध्ये ॲक्विट झालं, तेलंगणामध्ये ॲक्विट झालं, सगळीकडे एक ॲक्विट झालं, एकच राज्यामध्ये नाही. अँड मेन चार्ज हेच होता की तुम्ही माओवादी पार्टीच्या एक बँड पार्टीच्या सदस्य आहे. तर तुम्ही कधीच्या पार्टी सदस्य नव्हता असं तुम्ही म्हणताय? हो, आणि मी पहिल्यापासून हे मानत होतं आणि आता असं नाही आहे. मी 2009 अटक झाले, 2009 मी हे सांगत होतं आणि हेच ह्याच प्रश्न सगळ्या केसमध्ये आलं आणि तेव्हा कोणी काय सांगितलं नाही, आता काय सांगायची गरज आहे. मग तुम्हाला धक्का का बसला? तुम्ही पार्टीचा सदस्य नाही तरी पण माझ्या काय म्हणते आमच्या नैतिकतावर नियत काय सांगताय नियतवर त्यांनी उचलला प्रश्न, इंटिग्रिटीवर प्रश्न उचलला. कुबाजी, तुमचं नाव या पूर्ण चळवळीशी जोडलं गेलं अनेक वर्षांपासून, आपण ह्याचा भाग आहात हे मान्य करता का नाही? पण तुम्ही सेंट्रल कमिटीचे सदस्य होतात, पोलिट ब्युरोचे सदस्य होतात असं या प्रेस रिलीजमध्ये पण लिहिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे जसं तुम्ही म्हणतायत की अटक झाल्यानंतर तुम्ही स्वतःला ह्या आयडियोलॉजीपासून किंवा पार्टीपासून लांब केलं स्वतःला वाचवण्यासाठी. तुम्ही माओवादी नाही असं तुम्ही प्रचार केलं, तुम्ही पुस्तकांमध्ये आर्टिकलच्या माध्यमातून समोर आणलं, फक्त तुम्हाला यातनं बाहेर पडायचं होतं म्हणून, आणि तीच नाराजी ह्या प्रेस रिलीजमध्ये CPIM कडनं व्यक्त केली गेली आहे की तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही पोलिट ब्युरो सदस्य होता, तुम्ही सेंट्रल कमिटीचे सदस्य होता, तुम्ही माओवादी मुवमेंटचं जे आपण म्हणतो की जे राईटअप्स लिहिले गेले किंवा त्याचा जो ढाचा तयार केला गेला ते सगळं तुमच्या नेतृत्वाखाली किंवा तुम्ही त्याचे सदस्य असताना झालेलं आहे, तर तुम्ही आज नकार कशाला करताय? ते पोलीस पण सांगत असं, हे पोलीसच सांगत होतं पूर्ण ह्या 10 वर्ष पोलीस हेच सांगत होतं. तर पोलीसचं सांगायचं आहे आणि हे प्रेस स्टेटमेंट खरं आहे, हे प्रेस स्टेटमेंट खरं आहे की खोटं आहे मला नाही माहीत, मला फक्त कोणी पाठवलं हे प्रेस स्टेटमेंट, तुम्हीच पाठवलं, दुसऱ्या लोकांनी पाठवलं, मी कधी ऐकलं नाही हे तुम्हाला आलं नाही? हां, मला आठवण नव्हते ह्याच्याबद्दल. आणि काही काही लोक आज सकाळी काल संध्याकाळपासून
हे येत होतं माझ्या सोशल मीडियावर. पण मला हे सांगायचं आहे की समजा हे लोक खरं आहे, जे लोक हे लिहिलं पार्टीचे लोक असेल की कोणी व्यक्ती असेल ते कोण कोण लिहिलं मला माहीत नाही, ते कोणी पण पार्टीच्या नावावर लिहू शकतात मीडियामध्ये ते मला माहीत नाही. पण ज्यांनी हे लिहिलं आहे म्हणजे आता कशाला लिहितात, आधीची गोष्ट आहे जो तुम्ही सांगितलं की 2009 जेव्हा मी अटक झाला तेव्हापासून मी सांगत होतं, पण तेव्हापासून कोणी काय सांगितलं नाही, आजपर्यंत कोणी काय सांगितलं नाही. आता का तुम्हाला काय वाटतं का? मला नाही माहीत हे कुठून आलं, तर हे स्टेटमेंट पण खरं आहे की खोटं आहे ते मला कळत नाही. हे प्रेस रिलीज माझ्याकडे आहे, त्यामध्ये असं लिहिलं आहे की तुमचं फ्रॅक्चर्ड फ्रीडम प्रिझन मेयर जे आपण पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही असा एक उल्लेख केला आहे की जर बदल घडवायचे असतील तर स्वइच्छा, आनंद आणि जे खरे मूल्य आहेत, व्हॅल्यूज जे आहेत, त्या व्हॅल्यूज घेऊनच आपण समाज बदलू शकतो. पण ते माओवादी चळवळीतनं मिसिंग आहे, हे बरोबर आहे का? तुम्ही हे लिहिलं होतं आणि खरोखर माओवादी मुवमेंटमधनं मिसिंग आहे. माओवादी मी कधी सांगितले नाही, मी माओवादीचं वेगळं समजत नाही. मार्क्सवादीच्या विचारधारा वामपंथी चळवळीचं लेफ्ट वातावरणमध्ये हे सर्व नव्हते, त्यामुळे आता काही मी असं ह्या जबाबमध्ये मी प्रेस रिलीज जबाब कच्चा जबाब केलं. मी हे सगळं लिहायचं कारण काय ते हे लोक समजलं पाहिजे. मी सांगितलं जेव्हा मी या चळवळी आलं 70 या 60 च्या दशकमध्ये अर्ध जगामध्ये कम्युनिझम विचार होतं, अँड फक्त माझ्या लाईफटाईममध्ये ते आता राहिलंच नाही या देशामध्ये नाही राहिलं, जगामध्ये पण हार्डली राहिलं. काय कारण काय आहे? शोषण नाही राहिलं, जास्त शोषण आहे आज तेव्हा पेक्षा. आज 5-10 बिलियन आहे अमेरिकाच्या पूर्ण दुनियाच्याला कंट्रोल करतो आणि लोकांच्या परिस्थिती बिकट होऊन राहिलं जगामध्ये आणि इंडियामध्ये पण ते सगळे आकडे आहे. तर कम्युनिझम कसं नाही आहे ह्याचा जवाब द्यायच्यासाठी मी हे सगळं काहीतरी चूक असेल त्यामुळे हे समजा मी चूक लिहिलंय म्हणजे हे कारण नाही. तर जे लोक आलोचना करते टीका करतात त्या लोक स्वतः विकल्प सांगायला पाहिजे असं काय घडलं इकडे कम्युनिस्ट चळवळमध्ये ह्या देशामध्ये की जगामध्ये कारण काय आहे आमच्या असं परिस्थितीमध्ये. तुमच्याप्रमाणे काय चुकलं, कुठे चुकलं? मी इकडे लिहिलं पुस्तकमध्ये हे तीन कारण मला महत्व समजलं. फक्त हे तीन कारण नाही आहे, बाकीचं असेल मी व्यापक आणखी लिहितो, पण हे तीन कारण मी सांगितलं. आणि दुसरं मी सांगितलं भारतीय परिस्थितीमध्ये जे नॉन ब्लॅक म्हणजे आम्ही काय यांत्रिक स्वरूपाने सोव्हिएत आणि चीनचा मार्ग वापरला इकडे भारतीय परिस्थितीमध्ये आम्ही मार्क्सवाद घ्यायला काय ठोस प्रयत्न केला नाही. आणि ठोस प्रयत्न म्हणजे जे भक्ती मूवमेंट जे नॉन ब्राह्मण मूवमेंट होतं इतकी चार्वकापासून बुद्धिझमपर्यंत भक्ती मूवमेंट पर्यंत आणि फुले आंबेडकर पेरियाच्या वेळ ह्या चळवळमध्ये आता मार्क्सिझम आम्ही आणलं नाही ते आम्ही कधीच पुढे नाही जायचे. हे दोन प्रश्न उचललं, हे दोन प्रश्न खरं आहे की खोटं आहे तुम्ही सांगा. मला वाटलं हे दोन प्रश्न मूल कारण आहे की आम्ही विकास नाही केला. हे माझा विचार आहे, चूक पण असू शकतात पण हे माझा विचार आहे. तुम्ही सांगा हे चूक आहे हे खरं आहे. नाही, हाच आरोप तुमच्यावर झालाय की ब्राह्मणवाद म्हणताय तुम्ही जे नॉन ब्राह्मण जो जो जे मूळ विचार होते किंवा ज्या ज्या मानसिकतेचा विरोध तुम्ही करायचा त्याच मानसिकतेच्या सपोर्टमध्ये तुम्ही समोर आलात असा आरोप त्या प्रेस रिलीजमध्ये केला गेलाय. त्याचबरोबर की तुम्ही त्याचा एक भाग झालात, ह्या मानसिकतेचा भाग झालात, त्याला तुम्ही प्रपोगेट करताय अशा प्रकारचे आरोप ह्या प्रेस रिलीजमध्ये तुमच्यावर खास करून केले गेले आहेत. बघतो पण आम्ही माझा मिसेस अनुराधा आम्ही पूर्ण वेळ दलित चळवळमध्ये गेलो. दलित चळवळचा प्रश्न घ्यायला तयार नव्हते कम्युनिस्ट लोक. आम्ही ह्याच्यावर लिहिलं आणि आजपर्यंत हेच लिहिलं आमच्या पुस्तकमध्ये आणि ह्याच्या पुढे पण आम्ही लिहिलं नॉन ब्राह्मण मुवमेंट फक्त दलित चळवळ नाही नॉन ब्राह्मण मुवमेंटच्या जे परंपरा आहे या देशामध्ये
ते आम्ही आत्मसात केलं पाहिजे आणि पुढे घेतलं पाहिजे हे आम्हाला सांगायचं होतं. पण आता काय आरोप ठेवणार काय नाही, आम्ही पहिल्यापासून तेच सांगत होतं आणि आता पण जास्त विकसित स्वरूपाने हेच करतो आम्ही सांगितलं ह्या पुस्तकामध्ये. नाही त्यांचं असं म्हणणं आहे, मी हिंदीमध्ये हे प्रेस रिलीज माझ्याकडे आहे, मी थोडं तुम्हाला वाचून दाखवतो. एक ऐसे समय में जब मोदी के नेतृत्व में ब्राह्मणीय हिंदुत्व फासीवाद भाजपा सरकार समाधान प्रहार के क्रूर हमलों के जरिए माओवादी पार्टी का सफाया करने का गंभीर प्रयास कर रही है, इस किताब के जरिए कोबाद जनता के बीच में निराशा पैदा कर शासक वर्गों की सेवा में डूबे रहना चाहते हैं. म्हणजे तुम्ही त्यांच्या सोबत गेलात याचाच तुम्ही या वेगळा प्रश्न आहे जसं लिहिलं ते तसं नाही आहे, तर ब्राह्मणवादचा प्रश्न नाही घेतलं, सत्ताधारी लोकांना पाठी म्हणजे मदत करतात आयडिओलॉजीला तुम्ही सपोर्ट करता असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही सांगितलं, मी सांगितलं, मी लिहिलं पण हे सगळं त्यांच्या विरुद्ध लिहिलं असं कसं सांगू शकतात माहीत नाही. आम्ही पहिलं जेव्हा अनुराधा मी 72 सुरू केलं, आम्ही दलित चळवळचे प्रश्न उठवलं, सत्यशोधक मार्क्सवादमध्ये लंबा लेख आला 78 त्याच्या आधी फ्रंटियरमध्ये आलं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये पण आलं, तेव्हापासून आम्ही हे प्रश्न उचलत असलं कंटिन्युअसली अँड आजपर्यंत हेच प्रश्न आम्ही माझ्या पुस्तकमध्ये पेश टाकलं. एक पूर्ण चॅप्टर आहे, चॅप्टर्स आहे फक्त दलित चळवळचं नाही, दलित चळवळ आम्ही स्वतः भाग घेतला तर आम्ही सांगतो, पण नॉन थिअरेटिकली पण हे नॉन ब्राह्मण मुवमेंटच्या जे परंपरा आहे भारतात हे आम्हाला आत्मसात घेतलं पाहिजे आणि तरी आम्ही पुढे जाऊ शकतात हे पूर्ण सांगितलं जातं, कसं हे सांगू शकतात मला माहीत नाही. आणि दुसरे प्रश्न की हे जो सांगतात की सत्ताधारी वर्गाला फॅशिस्ट सरकार, मला वाटलं ते दोन प्रकारचे आहे, ते मी लेखमध्ये पण लिहिलं. मी सरकार विरोधी पॉलिसीजवर कमीत कमी 20-25 लेख लिहिलं जेलमधून. आतापर्यंत जे खरंच फाशीवादी परिस्थिती येतात फक्त हिंदुत्व नाही आहे, हे लॉकडाऊनमुळे जे ग्रेट रिसेट तिकडून साम्राज्यवाद करून येतात ते जास्त खतरनाक आहे. आणि हे एकदम आमचं टोन बंद करायचं, हाऊस अरेस्टमध्ये ठेवायचं, हे सगळं लॉकडाऊनमुळे सर्व करत आहे. त्याच्या विरोध आम्ही पूर्ण करोना कॅपिटलिझम लेख लिहिलं, त्याच्यावर तुम्ही बोला ना ते खरं लिहिलं की खोटं लिहिलं, आताच लिहिलं, एक महिना आधी लिहिलं, एक पूर्ण विश्लेषण करून हे परिस्थितीवर आम्ही लिहिलं की हे करोना कॅपिटलिझम म्हणजे हे परिस्थिती येणार आलं एक हद तक आलं आणि येणार भयानक परिस्थिती येणार, ह्याच्याबरोबर सगळं मिळून उभी राहायला पाहिजे. पण ते होत नाही तुम्ही म्हणताय, ते आता होत नाही, ते सगळं लिबरल लेफ्ट लोक सपोर्ट करतात बिल गेट्स प्रोग्राममध्ये. एक लेफ्टच तुम्ही मला सांगा जे बिल गेट्स विरुद्ध नाही बोलत आहे. तुमची चळवळ, तुम्ही पाहिलेली चळवळ किंवा ती मुवमेंट आणि आत्ताच्या चळवळीमध्ये अंतर काय, फरक काय, ते तो तुम्ही जाणवला असेल त्या फरक अंतराबद्दल सांगू शकता. मी अंतर म्हणजे परिस्थितीच्या बद्दल झालं ना, परिस्थितीमुळे आमचा विचार ते जे जे चळवळचा तरीका तौर तरीका जो जसं बोलते वो वेगळं. आता समजा मेन टार्गेट असलं की हे ग्रेट रिसेटवाले जे म्हणजे मोठं भांडवलदार जे आहे कॉर्पोरेट बिलियनर क्लब अडाणी इकडे अडाणी अडाणी अगडे अमेरिकामध्ये ते डिजिटल मोगल्स अँड रॉकफेलर अँड बिल गेट्स अँड हे सगळं आहे, जे एजेंडा ठरवतात आज इंडियामध्ये पण हे लोक देशाला मध्ये पण बिल गेट्स आणि हे फौजी सगळं अजेंडा ठरवतात हे लॉकडाऊन बद्दल आणि हे त्यांच्याबद्दल कोण लेफ्टिस्ट सांगत नाही, एक पण लेफ्टिस्ट सांगत नाही. अँड हे काय परिस्थिती केलं म्हणजे इकडे पूर्ण हिंदुत्ववाद सारखं सगळे लोक बोलतात सेक्युलरिझम झालं पाहिजे हे सगळं काँग्रेसबद्दल सगळे लोक बोलतात आणि जे हे पण बोलतात ते सगळे विरोधी पक्ष पण बोलतात, पण ह्याच्यावर जे खरं परिस्थिती पण आलं इकडे जे सर्व राज्य सरकार पण त्यांच्यात मागे पडलेले आहे त्यांच्याबद्दल कोणी नाही सांगितलं, लेफ्ट कशाला चुप बसला. म्हणजे पॉलिटिकल लीडर्सपेक्षा हे जे मिलियनर्स आहेत त्यांच्या भूमिकेवरती तुम्ही का बोलत नाही असा प्रश्न विचार. हा आणि असं मी सांगितलं, तुम्ही सांगितलं की तुम्ही मिळून गेला त्यांच्या बरोबर, मी इतकी इकॉनॉमिक लेख लिहिलं सरकारच्या पॉलिसी 2010 पासून
जेल मधून त्यांच्यावर सांगा. अँड लेट आजपर्यंत ते कोरोना कॅपिटलिझमचा लेख लिहिलं, ओरिजिन ऑफ द वायलेस करून एक लेख लिहिला. चळवळीतली लोक देखील ह्या मिलियनेअर्सच्या अवतीभोवती काम करतात. नाही मी असं नाही सांगतो, ते अंधा झालं ते परिस्थिती बघत नाही. जे बदलते हे रूढीवाडी परंपरा आहे आमच्या देशामध्ये. ते कम्युनिस्ट विचार फक्त चीन आणि रूस घ्यायचं आणि तेच असं जे माऊचं एक कोट आहे मंक टॉलिंग द बेल असं करून करून सवय झाला आता घंटी बजवायचं आणि तेच करायचं. परिस्थिती बदललं नाही बदललं पण तुम्ही माझ्यावर आरोप करतात जे काय जे कोण आहे हे हवे या कोण कोण पण असेल तुम्ही माझा लेख पण बघा ना जे मी आत्ताच लिहिलं कोरोना कॅपिटलिझम त्याच्यावर काय चूक आहे तुम्ही सांगा. जेलमधून मी कमीत कमी 20-50 लेख लिहिलं सरकारच्या आर्थिक धोरणच्या विरोधमध्ये. मग हे बदल आणू शकले असता का कारण तुम्ही पार्टीचा किंवा मुवमेंटशी जोडलेले. मी काय आता मी मुवमेंटच्या चळवळमध्ये कमीत कमी आता जेल म्हणजे 2009 अटक झाला 2008 माझा बायको मेला. हा आता माझ्या बायको पण मेला 2008 आणि हे सर्व ते समज कमीत कमी 15 हार्डली चळवळमध्ये राहिलं. पण मी बघत आहे ना परिस्थिती अँड ते सांगितलं जेलमध्ये होताना पण मी सरकारच्या सगळं धोरणाविरुद्ध जे मला लागलं चुकीचं आहे मी त्यांच्या विरुद्ध लिहिलं. हे पण म्हणजे सरकारला साधे चाहे काँग्रेसचे असेल की नंतर बीजेपीचे आलं एकच मी सारखंच लिहिलं. डिमॉनिटायझेशन विरुद्ध मी लेख लिहिलं, बजेटवर लिहिलं, इकॉनॉमिक आर्टिकल्स लिहिलं. जेलमधून आल्यानंतर मग पार्टीशी संपर्क का नाही केला मुवमेंटशी आपण मला माहित नाही ते त्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही पुस्तक लिहितानाही म्हणजे तुम्हाला घेतलं नाही तुम्ही म्हणताय का असं? हा तुम्हाला घेतलं नाही परत मुवमेंट मध्ये? मला माहित नाही संपर्क केला का तुम्ही? नाही ते लोक पण कधी केलं नाही जेव्हापासून मी जेलमध्ये पण होतं कोणी केलं नाही. मी मेनस्ट्रीम मध्ये छापत होतो मेनस्ट्रीम मॅगझिन मध्ये ते एक सीपीआयचं ते मॅगझिन आहे निखिल चक्रवर्तीचं आहे ते छापत होतं माझा लेख सगळे लेख जेलमधून अँड आतापर्यंत कोरोना कॅपिटलिझम आर्टिकल मेन स्ट्रीम छापलं. पुस्तक लिहिताना तुम्ही संपर्क केला होता पार्टीच्या? नाही नाही कोणाच्या संपर्क नाही कोणाच्या नाही. तर आम्हाला संपर्क पहिल्यापासूनच नव्हते तर काय करायचं? मग हे जर लिहिलं गेलं आहे की तुम्ही सेंट्रल आहे ते सगळं पोलीसवाले सांगत असेल पहिल्यापासून हे नवीन काय नाही आहे पार्टीकडनं झालेलं आहे ते काय माहीत पहिल्यापासूनच सांगत होतं की पार्टीकडून आले पण काय माहीत कोण लिहिलं. प्रेसमध्ये कोणी पण लिहू शकतात. पण असंही म्हटलं गेलं की तुम्ही जे आहेत जंगलात राहिलात दराखोऱ्यातून तुम्ही जे आहे आपली चळवळ पुढे नेली का असं लिहिलं ते एकदम चुकीचं असं सगळं. हा ते पोलीसवाले आम्ही इंदोरा नागपूरमध्ये राहत होतो 20 तिकडे इंदोराचं माझं घर पण नाही तिकडे चिंचकीनं घरी आम्ही किडायाने राहत होतो. आता ते सगळ्यांना माहित आहे तरी पण लिहित असेल मी काय सांगू. तर नाही जे क्रांतिकारी विचार ह्या चळवळीतून बाहेर आले म्हणजे तुम्ही त्या क्रांतिकारी विचारातनं तुम्हीही या चळवळीशी जोडले गेलात कारण तुम्ही युकेला गेला होतात चार्टर्ड अकाउंटन्सी शिकण्यासाठी पण ती पूर्ण न करता तुम्ही परत आलात कारण त्यावेळेला एक मुवमेंट वेगळा वातावरण वेगळं होतं. तर माझा प्रश्न तोच आहे की आताही ती फ्रंट किंवा संघटना जी आहे अशा क्रांतिकारी विचारांना घेऊन एक वर्ग युवांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करतायत ते यशस्वी होताना दिसतायत का? खरोखरच ते विचार आता लोकांपर्यंत पोहोचतायत का? या पूर्ण चळवळीचा जो मुख्य हेतू होता तो हेतू पूर्ण होतोय का? लोक जोडले जात आहेत तुम्हाला दिसतंय ते? नाही दिसतंय त्यामुळे मी हे सगळं लिहिलं. मला वाटलं ते पोहोचलं पाहिजे इतकी बिकट परिस्थिती आहे लोकांची पण जोपर्यंत लोक परिस्थितीच्या समजत नाही त्यांच्या उभी राहत नाही तोपर्यंत काहीच बदल होणार नाही. आता फक्त ग्रेट रिसर्चच्या जे क्लास श्वाबच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अध्यक्ष आहे त्यांच्याबरोबर पूर्ण जग चालणार आणि चालूच आहे. पण लोक जगामध्ये आणि इंडियामध्ये ते खरं परिस्थिती समजलं पाहिजे आणि इकडे इंडियनायझेशन होणं ते मी परत तेच सांगतो मार्क्सवादचे इंडियनाय आतापर्यंत ते लोक करत नाही. आणि म्हणजे काय आहे की भक्ती चळवळच्या परंपरा नॉन ब्राह्मण मुवमेंटच्या परंपरा पुढे घेतलं पाहिजे. हे मी आणि अनुराधा पहिल्यापासून सांगतो हे मी फ्रॅक्चर फ्रीडमच्या पुस्तकमध्ये लिहिलं आणि ते काही फरक नाही झालं माझ्या विचार तसं विचारमध्ये
पण नवीन परिस्थितीमध्ये नवीन सोच आलं पाहिजे. हे ग्रेट इसेटवाले जे हे मोठं बिलियनर्सचे योजना जे आहे, देशविरोधी कारवाई तुम्ही केली असं तुमच्यावर आरोपही झाला, त्यामुळे तुम्ही 10 वर्ष तुरुंगातही होतात. आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर आता एल्गार परिषदेच्या माध्यमातून अनेक जे मोठे ऍक्टिव्हिस्ट आहेत देशाचे, त्यांच्या विरुद्ध देखील कारवाई केली गेली. आजच सुद्धा भारद्वाज यांना डिफॉल्ट बेल दिली गेली आणि इतर डिफॉल्ट बेल अजूनही त्यांना बेल नाकारण्यात आलेली आहे. या कारवाईला तुम्ही कसं पाहता, याबद्दल तुमचं मत काय? ह्या देशामध्ये ना जे लोक सत्ताधारी लोक जे आहे, चाहे बीजेपी हो काँग्रेस हो या कोणी पण असेल, ते मोठे उद्योगपतीसाठी काम करतो. मोठ्या उद्योगशक्तीमध्ये मी बिलियनर्स लोक त्याच्यासाठी ते काम करतात आणि त्याच्या पैसे पण खातात आणि त्यांच्यावर आणि जे काय त्यांच्या विरोध कारवाई करतील त्यांना आरोप देतात. हे सगळं सोडा, ते पूर्ण किसान आंदोलन जे इतकी वर्ष त्यांना सगळं देशद्रोही सांगत होतं. आता किसान ते आमचं अन्न देतात, हे सगळं करतात आणि हे कसं देशद्रोही होऊ शकतात? पण ह्यांना पण असं छाप लावलं आणि फक्त आजचं सरकार नाही आहे, मागे पण ॲक्च्युली हे सुसाईड तुम्हाला आम्ही नागपूरला होतं आणि नागपूर विदर्भापासूनच हे सुसाईडच्या परंपरा सुरू झालं. तिकडे विदर्भाचे कपास क्षेत्रामध्ये तिकडे एक शेतकरी संघटनेचे लीडर होतं, आमचा मित्र होतं जावंद्या म्हणून, आणि त्यांनीच तेव्हा त्यावेळेच्या गोष्ट आहे सांगितलं त्याचं कारण काय आत्महत्याचं. आणि ते बीटी कॉटनचे वीज आणलं सरकारनी, शरद पवार हे सगळ्या लोकांनी आणलं, त्याच्यामुळे हे सुसाईडच्या आत्महत्याच्या हे परंपरा सुरू झालं. आणि आता ते कपास क्षेत्रापासून सगळं क्षेत्र शेतामध्ये घेतलं आणि ह्यांना तुम्ही सांगा हे देशद्रोही आहे. हे लोक म्हणजे जे स्वतःच्या तुम्ही NPS देऊ शकतात मोठे उद्योगपती, पण त्यांच्या कर्ज आहे NPA म्हणजे ते तुमच्या ते माफ करत होते त्यांच्या अरब पैशाच्या हे आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय माफी नाही करतात त्यांचं कर्ज. 1000 रुपयामध्ये आहे त्यांना, 1,00,000 करोडमध्ये आहे, पण त्यांना तुम्ही माफ करतात, राईट ऑफ करतात, हे सगळं करतात, पण लोकांना नाही, शेतकऱ्याचं काय करत नाही. आणि इंडियामध्ये पहिल्यापासूनच शेतीच्या क्षेत्रामध्ये काहीही जास्त विकास नाही झाला पहिल्यापासून. चळवळीला अनेक आरोपही झाले असंही म्हटलं गेलं की मोदींच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. खरंच नक्षली चळवळीतनं असं काही कट रचण्यात आला होता अशा प्रकारचे, म्हणजे एक प्लॅनिंग प्लॉटिंग कॉन्स्पिरसी केली गेली होती नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे, असे अनेक पुरावेही सादर केले गेले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकीचे पत्रही आले. तर अशा या मुवमेंटमध्ये जे काही घडलं याबद्दल आपल्याला काय माहिती, ह्याबद्दल काही आपण ऐकून आहोत, किंवा हिंसेच्या माध्यमातून चळवळीला एक वेगळं वळण देण्याचं काम किंवा त्याला एक बळ देण्याचं काम जे केलं गेलं, जात जे आरोप झाले ते योग्य वाटतं का तुम्हाला? आम्ही पाहिलं आज की सगळं यशस्वी चळवळ जे आहे ते किसान आंदोलन आहे, ते शांतीपूर्ण तरीक्याने चालवलं. प्रश्न हिंसा आणि अहिंसाच्या इतकी नाही आहे. हिंसात्मक सत्ताधारी पण लोक हिंसात्मक तरीका घेतात. हे सगळं कसं दबाव आणलं किसान आंदोलनवर, ते आता मारलं 5-6 लोकांना कारमध्ये. छत्तीसगडमध्ये पण झालं ना, छत्तीसगडमध्ये पण अनेक हल्ले झाले ज्यामध्ये अनेक नेते काँग्रेसचे नेते जे अँबुश केलं गेलं, अनेक जे आपले फोर्सेस आहेत त्यांच्यावर अँबुश केलं जातं. तर हिंसेच्या माध्यमातून समाज बदलण्यावर तुमचा विश्वास आहे का, हा माझा प्रश्न आहे. नाही, प्रश्न काय आहे की मी जे तुम्ही पत्रकार लोक असं प्रश्न विचारतो, हे प्रश्न तुम्ही सत्ताधारीला विचारलं पाहिजे. विचारू, पण हे प्रश्न नाही आहे. प्रश्न हे समाज व्यवस्थेचं बदलायचं, हे अर्थव्यवस्था बदलायचं, तेच प्रश्न आहे. आणि हे प्रश्न डेमोक्रेसीमध्ये हे प्रश्न आम्हाला करायला हे परवानगी राहायला पाहिजे. तर नाही परवानगी दिल्या तर लोक वेगवेगळ्या रस्त्याने घेतात आणि त्यांचं नुकसान पण होते, जसं असं झालं ते हिंसावाला मार्गाने. पण प्रश्न आहे की हे मूळ प्रश्न काय आहे, मूळ प्रश्न आहे की अर्थव्यवस्था बदलला पाहिजे.
अर्थव्यवस्था बनला पाहिजे जेव्हा हे देशाच्या म्हणजे देशांच्या जनतेचा विकास झाला पाहिजे. जनतेचा विकास बदले देशाचा विकास नाही होते तर तेव्हा आपण काय दुसरं मार्गाने मतलब आम्ही काहीतरी प्रयास केला पाहिजे की कसं प्रयास हिंसक झाला तर ते योग्य नाही का योग्य वाटत तुम्हाला. आता आम्ही पाहिलं की जे हिंसक मार घेतलं होतं ते आम्ही पुस्तक मध्ये केलेले आहे. यशस्वी झालं फक्त महायुद्ध मध्ये. सोव्हिएत युनियन आलं पहिला महायुद्ध मध्ये, चीन यशस्वी झालं दुसरं महायुद्ध मध्ये. प्रश्न काय आहे की मार्ग म्हणजे काय मेन ते मार्ग प्रमुख नाही आहे. प्रमुख काय आहे ते देशामध्ये देशामध्ये परिवर्तन आणायचं. आणि आता आम्ही पाहिलं की आजपर्यंत जे किसान आंदोलन जे एक वर्षापासून चालू आहे ते यशस्वी झाले एक तर ते पण विचार केला पाहिजे लोकांनी हे विचार केला पाहिजे कसं माओवादी नेता आणि जे राजकारण अवतीभवती आहे आणि माओवादी ते मी सांगतात ते कमीत कमी 10-15 ग्रुप आहे. तुम्ही जे ओले करतात फक्त एकच ग्रुपचं. आता ते किसान आंदोलन पण आम्ही ऐकलं की 3-4 जे BKU आहे ते सर्व त्यांच्या माओवादी नाही लीड करून राहिलं. ते पण काही काही ग्रुप माओवादी ग्रुपच्या संपर्क आहे. नाही पण तुम्ही जेलमध्ये असताना आपण जे पाहिलं साईबाबा पासून ते सुरेंद्र गडलिंग जे आहेत त्यांना जे संघटनाचे फ्रंट नेते होते ते पकडले गेले. तर माझा प्रश्न असाच आहे की तुम्ही CDPR ची स्थापना केली होती काय तुम्ही ही जी आहे CPDR ची स्थापना CPDR ची स्थापना केली होती तर ते कुठे गेलं त्यानं काय तुम्ही साध्य केलं आणि तुम्ही म्हणताय की मी कधीही या पार्टीचा भाग नव्हतो किंवा त्या पार्टीमध्ये सामील नव्हतो. मग हे CPDR जे आपण केलं ती फक्त एक सिम्पथायझर म्हणून केलं होतं आयडियोलॉजीला फॉलो करता म्हणून केलं होतं का तो त्याच्या त्या मुवमेंटचा एक भाग होता. नाही ते CPDR एक वेगळं वातावरणमध्ये स्थापना झालं. ते आणीबाणीच्या वातावरणमध्ये जेव्हा जनता पार्टी आलं ते CPDR स्थापन झालं. इकडे PUCL स्थापन झालं, PUDR स्थापन झालं, APCLC स्थापन झालं, APDR स्थापन झालं. हे सगळे सिव्हिल लिबर्टीज मतलब एकाधिकारशाहीच्या विरुद्ध उभी राहिलं. त्यांच्या सत्ताधारी लोक पण होतं सिव्हिल सोसायटी पण होतं. सिव्हिल सोसायटीला लोक आम्ही सारखं लोक होतं. अरुण छुरी होतं ते जनता पार्टीचं. जॉर्ज फर्नांडिस पण होतं जनता पार्टी. ते सगळं लोक हे सिव्हिल लिबर्टीज मुवमेंटमध्ये स्थापन झालं. ते आणीबाणीच्या वातावरणमध्ये हे सगळं स्थापन झालं. अँड हे परिस्थिती परत नाही आलं पाहिजे ते जारी ठेवलं हे असं मुवमेंट. नाही जसं आपण उल्लेख करतो हिंसेचा तर नक्षलवादी विरोध जे नक्षलवादी चळवळी विरुद्ध सरकार जे आहे कठोरपणे कारवाई करते. आत्ताच 26 नक्षलवाद्यांना जे आहे हा C60 तर त्याला तुम्ही कसं पाहता. याशिवाय मिलिंद तेलतुंबडे हा सेंट्रल कमिटीचे महत्वाचा नेता तोही मारला गेला तर ह्या कारवाईला तुम्ही कसं पाहता. आता हे चालूच राहणार हे असं संघर्ष. त्यामुळे मी काही वेळ सांगितलं सरकारना की तुम्ही पीस टॉकसाठी आलं पाहिजे गोष्ट केले पाहिजे. हे लोक पण विकास चाहते वेगळ्या मार्गाने. तुम्ही विकास पाहतो सरकार विकास पाहतो हे मायनिंग कंपनीजला द्यायला इंटरेस्ट द्यायला अडाणी आणि हे सर्व लोक. हे लोक सांगतात गरीब लोकांना विकास झाला पाहिजे गावाचं. तर बसून बसा एक साथ आणि तुम्ही डिसाईड करा की कोणता मार्ग सही आहे विकास. बंदुकीशिवाय ही पर्याय आहे असं म्हणतात. विकास आहे डेमोक्रेसीमध्ये. खरं डेमोक्रेसीमध्ये विकल्प आहे. पण खरं डेमोक्रेसी पण आणायला पाहिजे. एकादशाही तर राहिलं तर लोक वेगवेगळ्या मार्गाने करणारच. काँग्रेस पण असंच दबाव आणलं आणि आता BJP पण आणते. पण असं मार्गाने काय होणार नाही. तुम्ही गरीब लोकांच्या विकासासाठी तुम्ही पाऊल उचललं तर ह्या देशाचा विकास होणार नाही तर नाही होणार. बंदुकीशिवाय पर्याय आहे तुम्ही हे म्हणताय. हो पण तो पर्याय स्वीकारला जातोय दोन्ही बाजून म्हणजे नक्षलवाद स्वीकारला जातोय मुवमेंट चळवळी तर स्वीकारला गेला आहे असं मला दिसतंय आता आजच्या घडीला. मी काय प्रवक्ता नाही आहे नक्षलवादीचं. हे जे स्टेटमेंट दिलं सांगते प्रवक्ता आहे तर ते तुम्ही त्यांना विचारू शकता असं खरं प्रवक्ता आहे. मी एक नागरिक म्हणून सांगतात. नागरिक म्हणून ह्या देशाचा नागरिक म्हणून जे देशाचा विकास बघतो त्याच्यासाठी मी बोलतो. फक्त काही मोठ्या उद्योगपतीचा विकास नाही
देशांच्या गरिबांच्या विकासासाठी. मग जागतिकीकरणासाठी नक्षली मुवमेंट किती रेलेव्हंट आहे असं तुम्हाला वाटतं? त्याच्या प्रश्नामध्ये आम्ही नाही जाणार. ते आम्ही आता 15 वर्षापासून त्यांचे काय संपर्क नाही, मी काय बोलू शकत नाही. अभि आता जागतिककरणमध्ये फक्त बिल गेट्स आणि फौचीचं महत्त्व आहे ते वेगळं आहे. तर साम्राज्यवादचं तुम्ही पूर्ण आपलं आयुष्य जे आहे ते माओइझमला किंवा त्या मुवमेंटला फॉलो केलं, त्याच्यासोबत जुळले राहिलात. रिग्रेट आहे जे आता घडत आहे का नाही? नाही, आम्हाला रिग्रेट आहे की काहीतरी विकास नाही झाला लोकांच्या परिस्थितीमध्ये. इतकी केल्याच्या नंतर पण काय विकास नाही झाला. जनतेच्या परिस्थिती नाही आहे, लोकांची जागरूकता नाही आहे. इनफॅक्ट हे काय न्यू लिबरल पॉलिसी जे आलं 1990 पासून ते कमी झालं त्याच्या मतलब चळवळीचं. त्याच्या 80 आणि 70 दशकमध्ये ते जास्त होतं. पण हे नवीन कन्झ्युमरिझम हे सर्व आलं तर लोकांचा विचार वेगळ्या तर तरुणाचा विचार वेगळ्या तर हे काय आदर्श आम्ही आदर्श आमच्याकडे आदर्श होतं. ऑफकोर्स वातावरण पण तसं होतं. आता काय आदर्श नाही आहे, विकल्प पण नाही आहे. आजच्या वातावरणात जर बोललो तर एकीकडे डावी चळवळ टिकावी आणि त्याचा विचार वाढवावा असा तुमचा तो प्रयत्न होता. पण मोदी सरकार आल्यानंतर किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये देशात उजवा विचार प्रचंड स्ट्रॉंग होताना दिसतोय, याला तुम्ही कसं पाहता? त्याच्यावर तुमचं मत काय? ते दावी चळवळ कमी आहे, मोदीच्या खास हे नाही आहे. नाही आम्ही आम्ही जो पर मोदी समजा हिंदुत्व का जे आम्ही सांगतो, जेव्हा आम्ही हे भक्ती चळवळचं जेव्हा ओबीसीज पण आहे, दलित पण आहे, जास्त समाज आहे, इवन प्रोग्रेसिव अपकास्ट जे आहे, हे भक्ती चळवळ आम्ही आत्मसात नाही केलं तर हेच भक्ती चळवळीच्या हिंदुआईज उदाहरण महाराष्ट्रामध्ये वारकरी मुवमेंट जे समाज सुधारच्या पंढरपूरच्या यात्रा जे होतं हे सर्व सुधार तुकाराम आणि हे सेंट पॉईंट भक्ती मुवमेंटचे होतं. आता पूर्ण हिंदुआईज झालं तर असं होणार आहे. चूक कोणाचं आहे ते ऑटोमॅटिक होणार. जेवपर्यंत आम्ही नाही काय हे चळवळीच्या पुढे नाही गेलं तर दुसरं लोक घेणार आहे. नाही, जगभरामध्ये आपण पाहिलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स टेक्नॉलॉजी बरंच काही बदलतं, जगच बदलतंय. पण त्या तसं असतानाही आजच्या घडीला जे दलित आहेत किंवा ज्या जे खालच्या लोक आहेत ते यातनं खूप दूर आहेत. माझा प्रश्न हेच आहे की हे सगळं कसं दूर होऊ शकतं, ह्या लोकांपर्यंत कसं न्यायचं? फक्त रक्तरंजित आंदोलन करणं मुवमेंट हाच एक पर्याय आहे, कारण तो पर्याय तो दिसतोय त्याचाच वापर आताची मुवमेंट किंवा चळवळ करताना दिसते, म्हणून हा माझा प्रश्न. नाही, मी सांगितलं ना, मेन चीज है की ह्या विचार म्हणजे भक्ती या सुधारचा विचार ते पुढे घेतलं पाहिजे. हे रक्तरंजित म्हणजे काय, हे कोणेमध्ये आदिवासी भागमध्ये आहे ते काय प्रभाव नाही आहे बाकी क्षेत्रामध्ये, फक्त आदिवासीमध्ये आहे. आता आदिवासी जे हिंदू समाजमध्ये नाही आहे, जे हिंदू समाजमध्ये आता घ्यायचे आहे तर हे जे प्रोग्रेसिव्ह ॲस्पेक्ट्स आहे, नाही खूप आहे प्रोग्रेसिव्ह हिंदू धर्मामध्ये या हे भक्ती मुवमेंट पाहिलं, चार्वाक पाहिलं, हे सर्व पाहिलं इतिहासमध्ये, ते सगळ्यांनंतर फुले, पैर्या, आंबेडकर हे सगळं आलं, त्यांचं परंपरा आम्ही पुढे घेतलं पाहिजे. तेव्हा काहीतरी बदल येऊ शकतात लोकांच्या विचारामध्ये. आम्ही त्यांच्या लांब दूरी ठेवायचं आणि नंतर सांगायचं लोक बदलला पाहिजे, हिंदुत्व नाही घेतलं पाहिजे, ते कसं होणार? चूक आमचं आहे, काही मोदीचं जास्त यश प्रश्न नाही आहे. ते जे प्रोग्रेसिव्ह प्रगतिशील विचारधारणेचं कमी आहे हे सर्व. नाही, माझा असा म्हणजे हे सगळं जे प्रेस रिलीज आले आणि जो राग या प्रेस रिलीजमध्ये व्यक्त केला आहे, या चळवळीतून तुम्हाला धोका वाटतो कधी? आता जो प्रेस रिलीज आला त्यामध्ये की तुमच्यावर अनेक आरोप केले गेलेत, म्हणून तुम्हाला वाटतं धोका आहे या चळवळीतून किंवा या मुवमेंटमधनं? धोका म्हणजे काय, कोणाच बद माओवाद्यांकडनं किंवा ह्या पार्टीकडनं काही धोका वाट? नाही नाही, मला नाही वाटत. अनेक आरोप तुमच्यावर केले गेले म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. मी पूर्ण वाचून ते सांगतो, मला नाही वाटत असं आहे. असं काही चळवळी नाही आहे महाराष्ट्रामध्ये, तर काही महाराष्ट्रात चळवळ राहिलीच नाही ना, असं दिसतंय. मी नाही पाहिलं काहीतरी. अच्छा, मग हे सगळे जे नॅक्सली मुवमेंट होतात, जे अँबुश केलं जातं, ते सगळं तिकडे जंगलामध्ये आहे. इकडे कुठे? इथे काहीच नाही. अर्बन सिटीज मध्ये
अर्बसेज मी नाही काहीतरी पाहिलं, हे फक्त पेपरच्या मीडियाच्या गोष्ट आहे. अर्बन नक्षत यांना सांगून कोरेगाव भीमवलेला केसमध्ये टाकले, सगळे लिबरल्स आहे. त्या कारवाई बद्दल तुम्ही जास्त काही बोलला नाही, कारण मी तो प्रश्न तुम्हाला विचारला की ती कारवाई तुम्ही कशी पाहता. अर्बन नक्षल म्हणजे हे शब्द आताच पाहिलं जे जेलमध्ये निघून, आणि हे मला नाही म्हणजे कोणाला पण अर्बन जर्नलिस्ट तुमच्या पत्रकार लोकांना पण आत ठेवतात UAPA मध्ये सगळं ना, UAPA मध्ये आत ठेवतात. संपलं हे काय हे UAPच्या सगळ्यांचा विरोध उपयोग करून राहिला. आता 2006-2007 मध्ये पण काही लोक मनमोहन सिंग पण उपयोग केलं, पण आता जास्त लोकांना करते. पण हे काय लिबरल लोक हे डेमोक्रॅटिक लोक हे हेच लोक हे ते कशाला हे सगळं केसमध्ये ठेवतात. आणि तुम्ही सांगितलं आता की सुद्धा बाजा फक्त डिफॉल्ट बिल वर निघतं, म्हणजे डिफॉल्ट बिल म्हणजे टेक्निकल कारण आहे, ॲक्च्युअल बिल नाही दिलं म्हणजे ते प्रक्रिया जे आहे ते नाही उपयोग केलं. सर आज तुम्ही जो कम्युनिस्ट आयुष्य जगला त्या बाबी तुम्ही जर बदलता आल्या किंवा आज जो बदल तुम्हाला हवा आहे, जर तुम्हाला आणखी एक संधी मिळाली तर तुम्ही असे कोणते बदल कराल जेणेकरून ही चळवळ जी आहे तुमच्या नुसार योग्य मार्गाने पुढे जाऊ शकेल. मी जे लिहिलं ना फ्रॅक्चर फ्रीडमच्या थर्ड सेक्शनमध्ये की जेव्हा कोणीही असो कम्युनिस्ट या समाज कार्यकर्ते कोणी असो हे तीन मूल्य राहिलं पाहिजे. नवीन मूल्य म्हणजे इमानदारी आणि हे सगळं जे आहे जे अनुराधाचं एक प्रतीक होतं मी सांगितलं माझ्या बायको. दुसरं म्हणजे फ्रीडमच्या राहायला पाहिजे मुक्ती, म्हणजे फ्रीडम म्हणजे असं नाही की देशामध्ये जगामध्ये हे व्यक्तीपासून फ्रीडमचा प्रश्न आले. त्याचा उल्लेख पण आम्ही व्यापक केलं हे पुस्तकमध्ये की कसं आम्ही पण फ्री नाही आहे, स्वतःला केलं पाहिजे आणि आम रिश्त्यामध्ये ठेवलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे हॅपीनेस, खुशी राहायला पाहिजे त्याच्यासाठी. अँड जीवन मरणचे प्रश्न जे आहे ते हॅपीनेसमधूनच येतात, असं नाही की तुम्ही खुश राहू शकता जेव्हा पोट नाही भरलं, खुश राहू शकत नाही जेव्हा घर नाही आहे, पोट नाही भरलं, हे सर्व तर ते प्रश्न ह्याच्यामधूनच येतं. मी स्पष्ट लिहिलं हे कसं इंटरप्रेट केलं हे स्टेटमेंटमध्ये मला माहीत नाही, पण मी स्पष्टपणे हे सांगितलं की असं उद्देश राहिलं तर संघटनेमध्ये पण संघटनेमध्ये खूप हे बिकट परिस्थिती अर्बन एरियाजमध्ये आम्ही पाहिलं खूप बिकट परिस्थिती आलं, टेन्शन इगो प्रॉब्लेम हे सर्व सर्व ते सगळं नाही राहिलं पाहिजे. ते लोक निराश होतात, कोण येणार तुमच्याकडे तर नवीन पिढी ते आशाचं किरण बघतो आणि आशाचं किरण बघतो तर तेव्हा येणार. ते हे गंदगी पाहत असेल तर कोण येणार इकडे. जेल नंतरचं आयुष्य आणि जेलमधला जो काळ होता तो कसा गेला ना, जेल नंतरचा आता तुमचा काळ किंवा आयुष्य कसं जातं, पुन्हा मुवमेंटला तुम्ही जॉईन करण्याचा विचार कर. नाही नाही आता हे 74 वर्ष झालं आम्ही काय रिटायर झालं माणूस, ते एक प्रश्नच नाही आहे की काय ग्राउंड लेवलचं काम करायचं म्हणजे जनतामध्ये जाऊन जसं आम्ही इंदोरामध्ये केलं लोकांना एकटा करायचं तसं पण प्रश्न नाही. मी फक्त आमचं माझं काय अनुभव जे आहे 40-50 वर्षाचं ते लिहू शकतात. अँड असा विचार आहे की नवीन पिढी कमीत कमी आमच्यापेक्षा जास्त चांगलं काम करू शकतात या देशामध्ये हे बदलायला साठी. आम्ही नाही सांगू शकतात नेहमी की हे मोदी फॅशिस्ट आहे, हे सगळं फॅशिस्ट आहे, हे सगळं फॅशिस्ट आहे. आम्ही काय आहे प्रश्न हेच आहे. आम्ही नेहमी दुसऱ्यांना आरोप घालतो, ठीक आहे दुसरं तर हेच असं ते करणारच असा ते सत्ताधारी लोक आहे ते दुसरं काय करणार, पण आम्ही काय केलं त्याच्यासाठी बदलायचं तेच नेहमी हां हे बघितलं पाहिजे. आणि हेच आम्ही पहिल्याच्या वाक्यामध्ये हेच लिहिलं पुस्तकामध्ये फ्रॅक्चर फ्रीडम. आणि त्याच लेखमध्ये 2012 लेखमध्ये आम्ही असं पण लिहिलं की आम्हाला असं वाटतं की जेव्हा आम्ही आलं अर्धं जग कम्युनिस्ट होतं आणि आता काहीच नाही राहिलं, फक्त माझ्या लाईफटाईममध्ये कशाला हे झालं हे विचार करून. आणि देशामध्ये पण हे परिस्थिती आहे कम्युनिस्टचं
चाहे पार्लियामेंट्री कामनेस हो चाहे गैर पार्लियामेंट्री वाले, सगळ्यांची परिस्थिती खराब आहे. अगदी बरोबर. तर तो काय करायचं? धन्यवाद कुबाजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, आम्हाला हा वेळ दिल्याबद्दल. तर अत्यंत स्पष्ट मत त्यांनी इथं व्यक्त केलं आहे की जे काही आरोप कम्युनिस्ट पक्षाकडनं केले गेले आहेत प्रेस रिलीजच्या माध्यमातून ते तादंत खोटे आहेत. त्यांचा या पार्टीशी संबंध नाही, फक्त मुवमेंटशी एक सिम्पथायझर म्हणून त्यांनी ते काम केलं होतं आणि मुवमेंट चळवळीशी ते अनेक वर्षांपासून जोडले गेले होते. आणि ही चळवळ ज्या अर्थी ज्या दिशेनं किंवा ज्या वेगानं पुढे गेली पाहिजे होती ती गेली नाही, आणि म्हणूनच डावीची चळवळ जी आहे ती आज देशामध्ये या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय. कॅमेरामॅन गजानन बाळापूरकरसह गणेश ठाकूर, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.